पलूसमध्ये शालेय पोषण आहारामध्ये सापाचं पिल्लू सापडल्याने सांगली दलित महासंघाचे साप आंदोलन. पलूसमध्ये शालेय पोषण आहारामध्ये सापाचं पिल्लू सापडल्याने दलित महासंघाने अनोखं आंदोलन करीत याकडे लक्ष वेधले. दलित महासंघाचे उत्तम मोहिते यांनी चक्क पोषण आहाराच्या भातामध्ये प्रतिकात्मक साप ठेवून मोर्चा काढलाय आणि यावेळी पोषण आहार पुरवठा ठेकेदाराची चौकशी करावी आणि जो संबंधित अधिकारी आहे त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी करीत दलित महासंघाने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढलेला आहे. यांनी यावेळी प्रतिकात्मक साप आंदोलकांनी भातामध्ये ठेवून हे आंदोलन केले. दलित महासंघाने साप आणल्याची माहिती पोलीस यंत्रणेला मिळाली आणि पोलीस यंत्रणेची काहीशी पळापळ झाली होती, मात्र साप प्रतिकात्मक असल्याचं समोर येताच पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकलाय. महाराष्ट्र शासनाने मुलांच्या शैक्षणिकदृष्ट्या तसेच शारीरिकदृष्ट्या व्यवस्थित व्हावे म्हणून मुलांच्यासाठी बालवाडीच्या मुलापासून ते आठवीच्या मुलांपासून पोषण आहार चालू केलेला आहे. हे पोषण आहार म्हणजे दुपारचं जेवण मुलांना शाळेत आल्यानंतर ना काय असं ते कोणत्याही पद्धतीचं शिजवलेलं अन्न असो किंवा कोणत्याही पद्धतीचं तिकडनं आलेले फूड्स असो हे मुलांना दिले जाते. ही फूड्स इंडो ॲग्रो कंपनी जी आहे पुण्याची इंडो कंपनी आहे, त्या इंडो कंपनीनं हे फूड्स आले गेले आणि हे फूड्स इथं जे ट्रान्सपोर्ट कंपनीनं पुरवले जातात याला आपले संदीप यादव म्हणून अधिकारी आहेत आणि या अधिकाऱ्याने कोणत्याही पद्धतीची त्या पुढची चौकशी केली नाही, पुढचं कोणत्याही तपास नाही केला नाही. ती पुढचं पोलीसमध्ये एका माजी सैनिकाच्या घरात एका मुलाला ते दिलं गेलं आणि तिने पुढून ते बघितलं असतात त्यात मिळालेला विषारी सापाचं पिल्लू त्यांना दिसून आलं. संदीप यादव यांना आम्ही सदर ठेकेदाराबद्दल चौकशी केली असता ठेकेबाबत मला कोणतीही माहिती नाही अशी यादवाने आम्हाला उडवाउडीची उत्तरं दिली. कोणत्या कंपनीचं आहे ही सुद्धा आम्हाला उडवाउडीची उत्तरं दिली गेली आणि तसेच जे लागेबाधे आहेत जी कंपनी आहे त्या कंपनीचे आणि जे संबंधित अधिकाऱ्यांचे लागेबाधे आहेत कोणत्याही प्रकाराने हे एकदम अत्यंत चुकीचं झालेलं आहे आणि याच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यात सहआरोपी म्हणून संदीप यादव यांना घेतलं पाहिजे. तसेच तिथून पुढच्या काळात असा प्रकार होणार नाही म्हणून ती इंडो कंपनी जी आहे पुण्याची त्याच्यावर तात्काळ बंदी आणावी. तसेच या ठिकाणाला जे फूड्स या ठिकाणी सांगली पोलूसमध्ये गावलं गेलं त्याच वेळेला ज्या ज्या पॅकिंगमध्ये फूड्स भरलं गेलं ते पूर्ण महाराष्ट्रात केलं गेलेलं आहे याची चौकशी करा. ते फूड्स तात्काळ थांबवा. बाल मुलांना तसेच गरोदर महिलांना हे देण्यात आलेलं आहे आणि ते तात्काळ अन्न औषध प्रशासनानं ते हे करावं थांबवावं आणि जप्त करावं. आजचं आंदोलन काय? आज आम्ही साप घेऊन आलेलो आहे आणि सापाचं आंदोलन केलेलं आहे. त्यांना साप आणि निवेदन आम्ही द्यायला आलेलो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी पल्लूस.